शहापूर तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यासह शहापूर शहराच्या अनेक भागात देखील पाणी साचले आहे. शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील शांताराम कॉम्प्लेक्स व मराठा खानावळ या भागात दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यावर्षी सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे पाणी जास्त प्रमाणात साचले आणि ते शांताराम कॉम्प्लेक्सच्या व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले. या संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतलाय न्यूज 100 प्रतिनिधी सुनील केदारे यांनी. एकंदरीत परिस्थितीवर बोलताना व्यापारी म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यामध्ये शांताराम कॉम्प्लेक्स हे पूर्ण पाण्याखाली असतं, परंतु यंदा रोडचं काम चालू असल्यामुळे आणि गटारींची नागरुजी न केल्यामुळे यंदा पाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पाणी साधारण 2 ते 2.5 फूट एवढ्या लेवलने पाणी साचलेलं होतं प्रत्येक दुकानांमध्ये आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच आर्थिक नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासन याच्यावर काय कारवाई करते त्याच्याकडे आम्ही प्रशासनाकडे दाद मागायला जाणार आहोत. पाईपलाईन टाकली पाण्याचं हे करण्याकरता आम्ही PWD भेटा गेलो होतो, त्यावेळेला ते बोलले पाईपलाईन म्हणजे आम्ही व्यवस्था करून देतो, पण ते पाईपलाईनचं ते फ्लो चालूच नाही केलेलं, पाणी तिथे जातच नाही, इकडे जातं. पाईप टाकून उपयोग काय म्हणजे पाईप टाकून जवळजवळ 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये येणार 1 मीटरचं पाणी आहे. आणि पाईप जे आता रोड खाली लावलेले आहे त्याचा चेंबर सुद्धा त्यांनी ओपन न केल्यामुळे त्या पाईपातून पाणी जायला मार्गच नाही राहिले. दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे, वरचा पाणी आता उंचा पाणी इकडे येतं. नगरपालिकेने आणि ग्रामपंचायतने याचा निवासा करावा. 1.5 फूट आत पाणी घुसतं, अख्ख्या मालाचे नुकसान होते. गोव्याचं पाणी झालं, झाडू पराठे भिजले, सगळ्या मालाचं नुकसान झालं आहे. त्याची आर्थिक जबाबदारी कोणी घ्यावी याची आम्हाला प्रक्रिया करून द्यावी. उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात शहापूर नगरपंचायतीचे उपमुख्याधिकारी निपुरते यांनी अजूनही अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. या ठिकाणी आपल्या नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे असं नागरिकांचं म्हणणं, यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, मराठी खानावळ जो भाग आहे तो सखल आहे आणि तिथे त्यामुळं तो तसा तो अविकसित आहे. त्या ठिकाणी सकाळ जमिनीची लेवल आहे ती खालच्या भागा खाली असल्यामुळं तिथे हा प्रश्न नेहमीच दरवर्षी उद्भवतो. म्हणून आता एक असं प्रस्तावित करण्यात येईल की नाल्याची जी भिंत आहे ती पूर्ण करण्याचं प्रस्ताव सभागृहापुढे सादर करण्यात येईल आणि समोर जे मुख्य रस्त्याचं बांधकाम सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतर मुख्य ज्या जलवाहिन्या आहेत त्यांना गटाराचे कनेक्शन कसं करता येईल याचा एक नियोजनबद्ध प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या तपासून सादर करण्यात येईल. त्या शहापूर तालुक्याचा हा शहापूरचा जो मुख्य रस्ता बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे या वर्षाचं,
त्याच टायमाला नेमकं इतर ठिकाणच्या रस्त्यांचं काम देखील केलं गेलं आणि त्या ठिकाणचा जो इतर एक्स्ट्रा मटेरियल जो आहे तो उचलला न गेल्यामुळे या 3 फूट पाणी वाढल्यामुळे अनेक दुकानदारांच्या दुकानाचे पाणी गेले आणि याच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? याच्यामध्ये कसं आहे की नव्याने नगरपंचायत स्थापन झालेली आहे आणि तांत्रिकदृष्ट्या मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळं शासनानेच असं ठरवून दिलेलं आहे की या शहरामध्ये विकासाची कामं करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून शासन निर्णयानुसार नेमणूक झालेली आहे आणि जो काय निधी या विकास कामांसाठी प्राप्त झाला तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आणि त्यांचं जे नियोजन आहे त्यानुसार ही विकास कामं सुरू आहेत. याबाबत नगरपंचायतीकडून सार्वजनिक बांधकाम विभागास कळवण्यात येईल. पण रस्त्याचं जे काम आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात इथं पाण्याची पातळी वाढल्याचं दुकानदार म्हणतात, त्याबद्दल तुमचं काम नाही? आता जे ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा निर्माण होत असेल तो काढण्याचा आम्ही आता बघतोय, सर्व प्रयत्न करतोय. मग ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की नगरपंचायत नव्याने निर्माण झाली पण समस्या जुन्या आहेत, मग नगरपंचायतीने त्याचा अभ्यास केला नाही का? नगरपंचायतीने अभ्यास करण्यापेक्षा त्याच हिशोबाने कामं प्रस्तावित झालेली आहेत आणि ती कामं करण्याची जी जबाबदारी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागावरती शासनाने टाकलेली आहे. म्हणजे संपूर्ण जे आज जे काही घडलेलं आहे याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं? जबाबदार म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी जर वेळीच याच्यावरती उपाययोजना केली तर ही समस्या निघून जाईल. नगरपंचायतीचा कुठल्याही प्रकारचा रोल नाही असं आपण म्हणू शकतो? नगरपंचायतीचा रोल आहेच, नगरपंचायतीचा म्हणून तर मी इथे आता उभा आहे आणि ज्या ज्या समस्या उद्भवतात त्याचं निराकरण करण्याची प्रस्तावित करण्यात येईल. म्हणून आमचा हाच साधा प्रश्न आहे की अनेक वर्षापासून या ठिकाणी पाण्याची जी समस्या आहे अनेक वर्षापासून की या ठिकाणी पाणी साचतं, याचा अभ्यास नगरपंचायतीने या हिशोबाने नाही आता साचतंय म्हणूनच ह्या नाले आता ह्या नाल्याची जी संरक्षण भिंत आहे ती नगरपंचायतीनेच बांधलेली आहे. नगरपंचायत झाल्यानंतर आता उर्वरित जे काम आहे दुसऱ्या टप्प्याचं ते पूर्ण करण्यात येईल. पण नगरपंचायतीने बांधलेली जी पाण्याची भिंत आहे त्याच्यामुळे पाण्याची पातळी कमी होण्यावर जी पाण्याची पातळी वाढलेली नाही, पाऊस एवढा पडलेला आहे या संपूर्ण याला जबाबदार हे जे रस्त्याचं काम चालू आहे या काम नाही तसं नाही म्हणणार. पाऊसच एवढा पडलेला आहे की ती नाल्याची जी क्षमता आहे ती पडलेल्या पावसापेक्षा कमी असल्यामुळे ते तसं. उपमुख्याधिकारी यांच्याही पुढे जाऊन शहापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुभाष विशे यांनी या परिस्थितीचे खापर व्यापाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला. सुभाष विशे म्हणाले, मोठ्या प्रमाणात पाण्याचा साधा होत असतो, त्याचा निचरा करण्यासाठी आपण मागच्या वेळेस या ठिकाणी भिंत बांधली, त्यानंतरही या ठिकाणी पाणी साचणार नाही असं सर्वसामान्य शहापूरकरांचा एक मनात आलेलं होतं. आता नेमकं असं झालं आहे की पाणी मागच्या वेळेपेक्षा 2.5 ते 3 फूट वाढल्यामुळे अनेक दुकानांमध्ये ते पाणी गेले. या सर्व याला जे जबाबदार काही दुकानदारांचं म्हणणं की नव्याने जर रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नसतं, नियोजन शून्य कारभारामुळे या ठिकाणी तो पाण्याचा साठा वाढलेला आहे आणि त्यांच्या दुकानाचं नुकसान झालं आणि या संपूर्ण नुकसानाने नेमकं जबाबदार तो संबंधित ठेकेदार शहापूर नगरपंचायत की सार्वजनिक बांधकाम विभाग. विषय असा आहे का, तुम्ही जे म्हणताय का हे आपलं काम मागच्या वर्षी 2 वर्ष झाली या कामाला, या 2 वर्षामध्ये एकदा पण इथं पाणी साचलेलं नव्हतं. पण जेव्हा आपण आता काम केलं आहे ते व्यवस्थित काम असल्यामुळे या पावसा कालचा जो पाऊस झालेला आहे तो रात्रभर कंटिन्यू जोरात पाऊस झाला, त्याचा परिणाम आता सगळीकडे पाण्याची तूम हे झालेलं आहे. तर आता हा इथला परिसर असा आहे का, आपण ह्या ज्या जाळ्या ठेवलेल्या होत्या इथे जेणेकरून याच्यामध्ये कचरा कोणी टाकू नये आणि साफ करायला पण भेट होतं. आता मी स्वतः माणसं लावून कर्मचाऱ्यांना लावून आपण याच्या पावसाळ्याच्या अगोदर आपण हे सर्व साफ करून घेतलेलं होतं आणि परिस्थिती अशी झाली का, इथले जे दुकानदार आहेत शेजारचे असतील आसपासचे असतील ते कचरा सगळा आणून त्याच्यावरती टाकतात, त्या जाळ्यांवरती टाकतात. आता जेव्हा मी सकाळी आलो जे दोन्ही या नाल्याच्या दोन्ही साईडला जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांची अडचण अशी होती का, त्यांनी एकाने तो पत्रा टाकला होता त्याच्यावरती अख्ख्या सिमेंटचे त्यांच्या मिठाच्या गोणी होत्या, त्याच्यामुळे तिथनं पाणी जायला चान्स नव्हता. इथे मरणा खंडाची इथलं जी जाळी आहे तिथे पूर्ण लाद्या लावून ठेवलेल्या होत्या, त्या लाद्या लावल्यामुळे तिथं पाण्याचा म्हणजे निचरा जो व्हायला पाहिजे पाणी जिथून जायला पाहिजे तोच बंद केलेली होती तोंड. तर जेव्हा त्यांच्या दुकानात पाणी गेलं तेव्हा त्यांना जाग आल्यानंतर ते सगळे इथे आले सगळे, तर त्यांचे पण कर्मचारी त्यांचे स्वतःचे दुकानदारांचे कर्मचारी आमचे कर्मचारी नगरपंचायत यांनी मी स्वतः पण इथे होतो 6:30 वाजल्यापासून आणि आम्ही सगळ्यांनी तो सगळं काढलं. तर 15 मिनिटात पाण्याचा निचरा टोटल म्हणजे दुकानात पाणी गेलं होतं तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण ते सगळं आम्ही क्लिअर केलं. पण हे जर दोन्ही जर रात्रभर चालू असते तोंड पाणी जाण्याची तोंड तर ते झालंच नसतं.
इतर दुकानदारांचं जे नुकसान झालं मग याला जबाबदार तर कोणाला तर जबाबदार कसं आहे हा निसर्गाचा हे झालेला आहे तर त्याला आता आपण त्यांना तशा नोटिसा पण देणार आहोत सर्व दुकानदारांना तर तुम्ही जो कचरा टाकता इथे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आहे तर आपण त्यांना संबंधितांना सूचना केलेल्या आहेत आणि तुम्ही जर बोलाल का रस्त्याचा विषय तर रस्त्याचा विषय याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय नाही का पाणी पहिले रस्त्याच्या पलीकडे जायचं पलीकडे जायचं तर आता त्यांनी पाईप टाकलेला आहे विषय तर तो पाईप आता मी पण त्यांच्याशी बोललो कॉन्ट्रॅक्टरशी बोललो का जो आता पाईप टाकला तो 900 आहे तर माझी त्यांच्या विनंती राहील का त्यांनी तो 600 जर केला 602 जर टाकले तर तिथनं पाण्याची व्यवस्थित होईल आणि ह्या रस्त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे नाल्याचा नाले तुंबलायचा म्हणजे हा हे जर इथल्या व्यवस्थित जर असते तर काही तुंबलं नसतं पाणी आणि जो पहिले तुंबायचं पाणी त्याच्यापेक्षा फार थोड्या तुंबलंय मी मान्य करतो पण थोड्याफार प्रमाणात तुंबलेलं आहे आणि त्याचा तो आम्ही जेव्हा त्यांच्या कशामुळे तुंबलो हे आमच्या लक्षात आल्या आम्ही ते लगेच हे केलं कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तर 15 मिनिटात इथं पाण्याचा तोटो आहे जरा म्हणजे पाऊस म्हणजे इथल्या परिस्थितीचा सर्वस्व जबाबदार ते दुकानदारच आहे दुकानदारांनी स्वतःनी पण आपली काळजी घ्यायला पाहिजे आपलं नुकसान नाही व्हायला पाहिजे आम्ही तर काळजी घेणार आहोत आम्ही टोटल गटारी पूर्ण JCB लावून साफ करून घेतल्या होत्या नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही या संदर्भात बोललो त्यांनी असं सांगितलं की नवीन नगरपंचायत आहे त्यामुळे इकडची जी परिस्थिती ती हँडल करताना पण नगरपंचायत जरी नवीन असली तरी शहापूरची समस्या जुनी आहे नगरपंचायतने अभ्यास आहे म्हणून तर मी तुम्हाला जेव्हा आमचा जो विषय होता आता जर तुम्ही एक बघितलं तर पहिल्यापासून इथे अडचण होती पाण्याची दरवेळेस आणि थोडा पाऊस झाला का पाणी रस्त्यावर यायचं मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आपण काम केलं त्या 2 वर्षामध्ये एकदा पण पाणी तुंबलेलं नाही एकदा पण रस्त्यावरच्या पलीकडे पाणी गेलेलं नाही आता तुम्ही बघू शकाल ही कचार आहे की पूर्ण आपण दोन्ही साईडने हे करून घेतलेली आणि आता हे जे आपण टाकले हे कशासाठी टाकलेले आहेत का जेणेकरून आपल्याला साफ पण करायला मिळालं पाहिजे तर त्याच्यावरती जर तुम्ही कचरा टाकला तर ते तुंबणारच आहेत ते पाणी जाणारच नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तरी आम्ही याच्यापुढे काळजी घेऊ म्हणजे एकंदरीत आपण आजच्या परिस्थितीला जबाबदार दुकानदार असं म्हणतो असं म्हणून आता म्हणजे त्यांनी पण स्वतःची काळजी घ्या सर्व एकावरती कोणावरती जबाबदारी टाकत नाही आहे एकंदरीत आजची सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे या ठिकाणी सगळ्यात मोठा आरोप जो केला गेला तो रस्त्यांच्या कामासंदर्भात केला गेलेला आहे पण ज्या पद्धतीने आपण बघतोय की त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काम केलं ते योग्य प्रकारे केलं असं तुमचं देखील म्हणणं माझं म्हणणं ते ऐकून घ्या निर्माण होतं की या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली याला जबाबदार फक्त दुकानदार का दुकानदार नाही त्याला सर्वस्व जबाब आम्ही पण आमची जबाबदारी झटकणार नाही जे आमच्या चुका आहेत आम्ही त्याच्यामध्ये सुधारण्याचा 100% प्रयत्न करणार पण आमचं काय म्हणणं आहे कोणाला दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने आपण शिकलं पाहिजे यातनं आपल्यालाच त्रास होतो सगळ्यांना आणि हा आता इथून विद्यार्थी जातात शाळेत जातात त्यांना पण आम्ही सगळ्यांना थांबवलं आहोत त्यांना सांगू इथलं सगळं आम्ही त्याच्याकरता कर्मचारी आमचे सगळे नगरसेवक इथं उपस्थित होते सगळ्यांनी त्यांना हे केलं आणि आम्ही कोणालाही दोष देणार नाही फक्त सर्वांनी प्रत्येकाची जबाबदारी सांभाळावी जबाबदारीने वागावं एवढी शेवटचा प्रश्न असा असेल की या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे दुकानदारांचं या संदर्भात तुमच्याकडनं काय प्रयत्न केले त्यांना काय नुकसान भरपाईसाठी मी नगरपंचायतमधून काही देता आलं तरी पण विचार आणि तहसीलदारांकडे पण आम्ही पाठपुरावा करू त्यांचं नुकसान झालं याच्याबद्दल मी पण स्वतः बघितलं आहे नुकसान झालेलं आहे उद्भवलेल्या परिस्थितीची जबाबदारी नगरपंचायतीची आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे काँक्रीटीकरण करणाऱ्या ठेकेदाराची आहे की व्यापाऱ्यांची आहे याचा खुलासा होईपर्यंत व्यापाऱ्यांना मात्र नुकसान भरपाईची वाट बघावी लागणार हे निश्चित News100 सुनील केदारे शहापूर आपलं चॅनल News100 सबस्क्राईब केलं का तर केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा धन्यवाद